मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. माझं नाव विशाल विदाडे आणि आज आपण माहिती घेणार आहोत मारुती सुझुकी स्विफ्टबद्दल. सध्या जर पाहिलं ना, स्विफ्ट खूप जास्त चर्चेत आहे, कारण की ही गाडी कंपनी फिटेड CNG मध्ये लाँच झालेली आहे. आणि ज्यावेळेस गाडी पेट्रोल इंजिनमध्येच फक्त विकली जात होती ना, त्यावेळेस आपला इंस्टाग्राम हँडल असेल किंवा कमेंट बॉक्स असेल तो भरून जायचा की मारुती सुझुकी स्विफ्ट CNG मध्ये कधी लाँच होणार आहे. सो फायनली ही गाडी लाँच करण्यात आलेली आहे कंपनी फिटेड CNG मध्ये. आणि तुम्ही समोर जे व्हेरियंट पाहत आहे ते आहे VXI व्हेरियंट. ZXI व्हेरियंटचा देखील लवकरच व्हिडिओ येऊन जाईल, बट हे VXI व्हेरियंट आहे. आणि चावी जर पाहिली तर अशी जी चावी ही तुम्हाला देण्यात येते, ज्याच्यामध्ये लॉक अनलॉकचं जे बटन हे देण्यात आलेलं आहे. आणि अशा दोन कीज ज्या आहेत तुम्हाला दिल्या जातात. बाकी फ्रंटने जर पाहिलं तर जी रेग्युलर स्विफ्ट आहे ना, त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी डिझाईन जे आहे ते पाहायला भेटतं. ग्रील जर पाहिली इथे सुद्धा सिल्वरचं वर्क झालेलं आहे, मध्ये सुझुकीचा लोगो. हेडलॅम्प जर पाहिले तर हे तुम्हाला प्रोजेक्टर देण्यात आलेले नाही आहेत. हॅलोजनमध्ये जे आहेत तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. टर्न इंडिकेटर जर पाहिले साईडचे हे याच्यामध्ये जे हेडलॅम्प असेंबली आहे याच्यामध्ये दिले जातात. बाकी कुठलेही फोग लॅम्प नाही आहे. ॲज अ ॲक्सेसरी म्हणून तुम्ही फोग लॅम्प घेऊ शकता. त्यानंतर दोन वायपर आणि दोन वॉशरचं देखील याच्यामध्ये यूज झालेलं आहे. आणि ऑब्व्हियसली गाडी ही कंपनी बीडेड CNG मध्ये आहे. सो CNG ची जी बॅजिंग आहे हा स्टिकर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बाकी साईडने जर आपण आलो तर गाडीचा जो लुक आहे हा असा काय तुम्हाला साईडने पाहायला भेटतो. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर नॉर्मल जो 170 mmच्या आसपास जो होतो गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. आणि फ्रंट टायर जर पाहिले तर 14 इंचेसचे आहेत. आणि 165/80 R14 जे टायर याचे प्रोफाईल आहे. फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे. आणि स्टील रिम आहे ब्लॅकमध्ये, याच्यावरती कवर देण्यात आलेले जे की तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. म्हणजे रेग्युलर जे स्विफ्ट VXI व्हेरियंट आहे ना, त्याप्रमाणेच ओव्हरऑल जे डिझाईन वगैरे आहे किंवा जे फीचर आहे ते सेम असणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला जो CNG किट आहे आणि CNG सिलेंडर याच्यामध्ये ॲड झालेला आहे. बाकी बाहेरचे जे ORM आहेत ते तुम्ही इलेक्ट्रिकली आतल्या साईडने ॲडजस्ट करू शकता. बट फोल्ड जर पाहिले तुम्हाला हातानेच हे फोल्ड करायचे आहेत. आणि इथे टर्न इंडिकेटर जर पाहिले ORM मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वरती जर आपण आलो तर इथे एक अँटेना देखील देण्यात आलेला आहे. आणि इथनं जे आहे ते तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे. बट आता एक गोष्ट आहे की गाडी कंपनी फिटेड CNG मध्ये आहे. सो जर CNG भरायचा असेल तर याचा वॉल येतो एक. सो तो कुठे आहे? तो याच्यामध्ये तर नाही आहे. तर तो जो वॉल आहे हा तुम्हाला ह्या साईडला देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे थोडंसं आहे ना, भरपूर लोकांना थोडंसं वियर्ड वाटणार आहे, कारण की नॉर्मली कंपनी फिटेड CNG वॅगनार जर पाहिली किंवा सेलेरो जर पाहिली तर त्यांचा जो CNG भरण्याचा वॉल असतो ना, हा तुम्हाला त्या साईडलाच म्हणजे जिथनं पेट्रोल भरायचं आहे तिथे दिला जातो. बट इथे जर पाहिलं ना तर हा ह्या साईडला देण्यात आला आहे, जो की डिझायरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिला असेल. डिझायरला जर पाहिलं तो सुद्धा बाहेरच्या साईडने जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा CNG टँक याच्यामध्ये यूज झालेला आहे. इथनं जे आहे तुम्हाला CNG भरायचं आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं एक सेन्सर देखील देण्यात आलेला आहे. सो ही जर कॅप ओपन असेल तर गाडी जी आहे ती स्टार्ट देखील होत नाही. बट एक गोष्ट आहे की चालूमध्ये जर कोणी हे काढलं ना तर गाडी बंद नाही होत, हे सेफ्टी दृष्टीने एक चांगलं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. बाकी मागच्या साईडने जर आपण आलो तर असा काही लुक तुम्हाला पाहायला भेटतो. 4 रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहे ते बंपरमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि याचं जर डिझाईन पाहिलं टेल लॅम्पचं हे देखील चांगलं आहे. पूर्णपणे LED सेटअप तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतो. रात्रीच्या वेळेस याचा थ्रो जर पाहिला तो देखील नक्कीच चांगला आहे. बाकी इथे जर आपण आलो तर CNG ची बॅजिंग, ते हाय माउंटेड स्टॉप सिग्नल जो आहे इथे देण्यात आलेला आहे. आणि मागचा ग्लास हिर आहे किंवा ओव्हरऑल स्विफ्टची बॅजिंग तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर गाडी जर पाहिली तर कंपनी फिटेड CNG मध्ये आहे. सो मागच्या बूटमध्ये किती स्पेस राहून जातो. सो स्पेस जर पाहिलं तर जास्त काय स्पेस तुम्हाला याच्यामध्ये येत नाही, कारण की 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा हा CNG टँक आहे. CNG टँक आहे ना, ॲक्च्युली 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी असायला पाहिजे होता, बट 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा देण्यात आलेला आहे. नॉर्मली हा तुम्ही डिझायरमध्ये सुद्धा पाहिला असेल किंवा जी ओल्ड डिझायर आहे जी टूरमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी जो CNG टँक आहे ह्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. सेम स्विफ्टमध्येच आहे. याच्यामध्ये तुम्ही 7.5 किलोपर्यंत जो CNG हा बसू शकता. 60 किलोचा जर असता ना जो की वॅगनारमध्ये दिला जातो तर ॲटलिस्ट 8-8.5 किलो CNG जो होतो याच्यामध्ये बसला असता. बट ठीक आहे, ॲव्हरेज देखील गाडीचं नक्कीच चांगलं आहे. ॲव्हरेजच्या बाबतीत देखील मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगतो. बाकी स्पेअर व्हील जर पाहिलं तर इथे देण्यात आलेलं आहे. सेम साईजचं आहे, R14 जे स्पेअर व्हील आहे ट्यूबलेस याच्यामध्ये यूज झालेलं आहे. आणि याला जर लॉकिंग सिस्टीम जर पाहिले ना, इथे बेल्ट देण्यात आलेला आहे. एवढा जो स्पेस हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. आणि वरती पार्शल ट्रे देखील देण्यात आलेला आहे. सो पार्शल ट्रे आहे, सो काय हलकं सामान वगैरे असेल ते देखील तुम्ही मागच्या साईडने ठेवू शकता. सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं
तर स्विफ्टचा जो लुक आहे हा असा काही देण्यात आलेला आहे. पण एकदा मारुती सुझुकी स्विफ्टचा इंजिन पाहून घेऊ. इंजिन जर पाहिलं तर 1197 cc एक ड्युअल जेट इंजिन आहे आणि पॉवर फिगर जर पाहिली ना 4 सिलेंडरचा हा सेटअप आहे. CNG मध्ये पॉवर फिगर जर पाहिली तर 76 BHP आणि 98.5 Nm टॉर्क हे जनरेट करतं आणि ओवरऑल सेटअप देखील पाहू शकता आणि मायलेज, कारण की CNG मध्ये मारुतीचा हात कोणीच पकडू शकत नाही. सो मायलेज जर पाहिलं तर 30.90 म्हणजे साधारणतः 31 जे मायलेज आहे ना हे कंपनीने गाडीसोबत क्लेम केलेलं आहे आणि ऑनरोडवरती गाडीचं मायलेज देखील नक्कीच चांगलं असणार आहे. सो गाडी जर पाहिली तर ॲव्हरेज देखील तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये चांगलं ऑफर करते. बाकी आतल्या साईडला आपण एकदा पाहून घेऊया. आतल्या साईडने जर आपण आलो तर चारही पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे ते देण्यात आलेले आहेत. ही जी विंडो ड्रायव्हर साईड ही ॲटो डाऊनच होते, ॲटो अपचा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. बाहेरचे जे ओव्हरव्हिम तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. क्रोममध्ये जर पाहिलं तर डोअर हँडल जे देण्यात आलेले आहेत, 1 लिटरची बॉटल तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तर ड्रायव्हर सीट जर पाहिलं ना हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता. ही चांगली गोष्ट आहे की मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर आतल्या साईडने तर आपण आलो. सो असा काही तुम्हाला डॅशबोर्ड मिळतो मारुती सुझुकी स्विफ्ट कंपनी फिटेड CNG VXI व्हेरियंटमध्ये आणि इनबिल्ट म्युझिक सिस्टीमसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही पाहू शकता. आणि इथे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल देखील आहे. फोन रिसिव्ह कट तुम्ही इथनं करू शकता आणि हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट देखील ॲडजस्ट करू शकता. बाकी पेट्रोल किंवा CNG मध्ये जर तुम्हाला मॅन्युअली गाडी कन्वर्ट करायची असेल तर इथे जे बटन देण्यात आले आहे, सो इथनं जे आहे ते तुम्ही प्रेस करून जे पेट्रोल टू CNG गाडी कन्वर्ट करू शकता. त्यानंतर हेडलॅम्पचे जे लेवल आहेत हे सेट करू शकता. आता नॉर्मली ज्यावेळेस गाडी स्टार्ट होते त्यावेळेस पेट्रोलवरती स्टार्ट होते आणि ॲटोमॅटिकली CNG वरती कन्वर्ट होते. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला गाडी जी आहे ते पेट्रोल टू CNG करायची गरज नाही आहे. हा बट ज्यावेळेस गाडीचा CNG संपतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली गाडी पेट्रोलवरती कन्वर्ट होते आणि ज्यावेळेस तुम्ही CNG भरता त्यावेळेस फक्त तुम्हाला एकदा हे प्रेस करायचं आहे. सो पेट्रोलवरती स्टार्ट झाल्यानंतर गाडी जी आहे ती CNG वरती इथे कन्वर्ट होऊन जाते. बाकी इथं जे आहे ते तुम्ही चावी लावण्याची जागा आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे ती इंस्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं ना हा देखील थोडासा स्पोर्टी लुक आहे. RPM मीटर तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर स्पीडोमीटर आहे, ॲनॉलॉगमध्येच आहे. इथे जर पाहिलं एक छोटीशी MID स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या साईडला CNG लेवल, ह्या साईडला पेट्रोलच्या लेवल पाहू शकता. त्यानंतर इथे जर आपण होतो ट्रिप बीचा ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता नॉर्मली गाडी CNG मध्ये ना त्याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज जे आहे ते दाखवत नाही किंवा रेंज देखील दाखवत नाही. ज्यावेळेस तुम्ही पेट्रोलवरती कन्वर्ट करता तर अशा वेळेस जे आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती देऊन जाते. आणि ह्या साईडला जो नॉब देण्यात आला आहे याच्यामध्ये तुम्ही ट्रिप बीचा ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे. बाकी AC वेनचं डिझाईन जर पाहिलं तर मध्ये तुम्हाला राऊंड शेपमध्ये देण्यात आले. इथे थोडासा सिल्वर पॅटर्न आहे. गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले तर ड्युअल एअरबॅग, ABS, EBD रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहे ते गाडीमध्ये यूज झालेले आहेत. हा त्यानंतर IRM जर पाहिलं हा तुम्ही डे नाईट जो आहे देण्यात आलेला आहे. आतल्या लाईट जर पाहिलं ह्या हॅलोजनमध्ये तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात. एक व्हॅनिटी मिरर देखील आहे VXI व्हेरियंटमध्ये. ह्या साईडला जर आपण आलो एक तिकीट होतो तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. बाकी जे मटर आहे ना स्विफ्टची एक खासियत राहिलेली आहे की ओवरऑल फिट अँड फिनिश जर पाहिलं ना गाडीचं नक्कीच चांगलं आहे. की ही जर म्युझिक सिस्टीम पाहिली तुम्ही तर पूर्ण टच आहे आणि तुम्ही ब्लूटूथने देखील याला कनेक्ट होऊ शकता. इथे छोटीशी स्क्रीन आहे याच्यामध्ये काही फोन वगैरे आला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जातं. बाकी इथे जर पाहिलं तर कंट्रोल जे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि इथनं जे आहे ते तुम्ही ती बंद देखील करू शकता. बाकी स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात. त्यानंतर इथे जर आपण आलो तर मॅन्युअलमध्ये AC देण्यात आलेलं आहे आणि AC चा परफॉर्मन्स हा नक्कीच चांगला आहे. खालच्या साईडला जर आपण आलो तर 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, इथे जर आपण आलो तर USB आणि ऑक्स केबलचा देखील याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आला. बाकी कुठलाही फास्ट USB पोर्ट जो होतो याच्यामध्ये देण्यात आलेला नाहीये. 2 कप होल्डर आहे. 5 स्पीडचा गिअरबॉक्स आहे. क्लच जर पाहिला क्लच देखील तुम्हाला चांगला जो लाईट क्लच हा मिळून जातो. 5 स्पीड आहे. 1 रिवर्स तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. इथे देखील थोडीशी जागा आहे. इथे देखील जागा देण्यात आलेली आहे. त्यानंतर ग्लब्ब बॉक्स जर पाहिला हा देखील तुम्हाला ठीकठाक मोठा याच्यामध्ये मिळून जातो. बाकी सीट कम्फर्ट जर पाहिला ना तर गाडीचा सीट कम्फर्ट हा चांगला आहे. कारण की स्विफ्टची हीच एक खासियत राहिलेली आहे की सीट जो कम्फर्ट आहे हा नक्कीच चांगला आहे. जी पोझिशन आहे बसण्याची गाडीची ती देखील चांगली आहे आणि लॉंग जर्नीसाठी वगैरे तुम्ही जर जात असाल तर इझिली जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये बसू शकता. बाकी फ्रंटने जर पाहिले एवढे काही फीचर तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आपण एकदा रिअर साईडला जाऊया आणि रिअर साईडला कसा स्पेस आहे हे देखील पाहू. कारण की फ्रंट सीट जर पाहिले तर हे मी माझ्या हाईटनुसार जे आहे ते ॲडजस्ट करून ठेवले. हे गाडीचं रिअर सीटच्या डोअरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे 1 लिटरची बॉटल तुम्ही ठेवू शकता. पॉवर विंडोचे कंट्रोल इथे देण्यात आलेले. क्रोमचा वर्क जर पाहिला डोअर हँडल मग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतो. बाकी स्पेस जर पाहिलं तर स्पेस हा चांगला आहे. 3 व्यक्ती जर बसणारे असतील ना तर बसू शकतात. हा जर खालचा पोर्शन पाहिला ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे.
त्याच्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला थोडंफार ॲडजस्टमेंट जे आहे ते नक्कीच करावं लागणार आहे. बाकी ॲडजस्टमेंटमध्ये जर पाहिलं तर फ्रंट जे हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला ॲडजस्टेबल देण्यात आलेले, मागच्या साईडला जर आपण आलो ते फिक्स हेडरेस्ट जे आहेत देण्यात आलेले आहे. आणि हे सीट आहे ना तुम्ही 60-40 ratio खाली देखील पाडू शकता. सो काही सामान वगैरे जास्त ठेवायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे ॲडजस्टमेंट जे आहे ते करू शकता. मागच्या साईडला पार्शल ट्रे देखील देण्यात आलेलं आहे. सीट जर पाहिलं ना फॅब्रिक सीटच आहे, म्हणजे इथे जर पाहिलं फॅब्रिक सीट आहे. फ्रंटला सुद्धा फॅब्रिक सीट जे आहे ते यूज झालेलं आहे, कुठल्याही लेदरचा वर्क जो आहे तो याच्यामध्ये झालेला नाही आहे. बाकी मित्रांनो हे काय होतं गाडीमध्ये, आता गाडीची किंमत वगैरे काय आहे हे देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मित्रांनो मारुती सुझुकी स्विफ्ट VXI तुम्ही 100 room जर किंमत पाहिली तर ती आहे 7,77,000. ऑन रोड तुम्ही घेण्यासाठी गेले तर 8,80,000 ऑगस्ट 2022 या गाडीची किंमत असणार आहे. बाकी सर्व फीचर वगैरे तुम्ही पाहिलेलंच आहे, मी व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं ज्यावेळी शूट करत होतो, बट तो व्हिडिओ काय शूट झाला नाही. सो मी आता घरी येऊन हा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे. मित्रांनो गाडीमध्ये एवढे जे फीचर आहेत हे देण्यात आलेले आहेत, आणि माझे देखील हेच प्रयत्न होते की गाडी जशी उपलब्ध होईल तसं तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच आपल्या मराठी कार न्यूजवरती मारुती सुझुकी स्विफ्टचा हा यावा. बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि VXI व्हेरियंटचा आपण व्हिडिओ केलेला आहे आज, सो ZXI व्हेरियंटचा देखील तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच्या व्हिडिओला 2,000 likes टार्गेट आपण ठेवूया. सो नक्कीच तुम्ही 2,000 likes जे टार्गेट हे पूर्ण कराल अशी मी आशा करतो. आणि लवकरच आपला मारुती सुझुकी स्विफ्ट ZXI व्हेरियंटचा जो व्हिडिओ आहे तो देखील नक्कीच येऊन जाईल. धन्यवाद.